बबल्स किड स्टोरीज धूर्त कोल्हा। कोणा एका काळी एका घनदाट जंगलात एक धूर्त कोल्हा राहत होता। एक दिवस जंगलात तो अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडला। फिरता फिरता त्याने एका मेलेल्या हत्तीचं शरीर पाहिलं। अन्न मिळाल्याच्या आनंदात तो त्या हत्ती जवळ गेला। आपल्या दातांनी त्याने हत्तीला खायचा खूप प्रयत्न केला, पण हत्तीची त्वचा चिवट आणि जाड होती, त्यामुळे त्याला मांस खाणं शक्य झालं नाही। अखेरीस थकून तो कोल्हा हत्तीच्या शरीराजवळ बसला। आता काय करावे बरं? अचानक त्याला सिंहाचा आवाज ऐकू आला। एक सिंह त्याच दिशेने येत होता। या महाराज या, मी या मेलेल्या हत्तीची तुमच्यासाठीच राखण करतोय। या या, भोजन करून घ्या। मी माझी शिकार स्वतः करतो, तुला माहित नाही का? मी मेलेल्या जनावराला अजिबात खात नाही। सिंह तिथून निघून गेला। कोल्ह्याला खूप आनंद झाला, सिंहाने हत्तीला खाल्लं नाही ना। पण कोल्ह्याची समस्या अजूनही तशीच होती। थोड्या वेळानंतर एक वाघ तिथे जोर जोरात गर्जना करत आला। कोल्ह्याला आता संकटाची जाणीव झाली। अरे बाप रे, या वाघाच्या मनात हत्तीला खायचा विचार आला तर काहीतरी करायला हवं। लवकर निघून जा इथून, लवकर। मी इथं सिंह महाराजांच्या शिकारीची राखण करतोय। ते आंघोळीला गेले, त्यांनी मला सांगितलंय की इथे एखादा वाघ आला तर त्याला थांबवून ठेव, म्हणजे ते त्याला मारून टाकतील। या जंगलातल्या सगळ्या वाघांना मारण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली आहे। ते तुम्हालाही मारून टाकतील, त्या आधीच पळून जा तुम्ही इथून। हे ऐकून अतिशय घाबरून वाघ तिथून पळून गेला। वाघ तिथून पळून गेल्यानंतर काही वेळाने तिथे चित्ता आला। कोल्ह्याला माहित होत की चित्त्याची तीक्ष्ण नख आणि दात आपल्या मदतीस नक्कीच येऊ शकतात। कोल्ह्याने हसत हसत मोठ्या प्रेमाने चित्त्याचं स्वागत केलं। अरे किती दिवसांनंतर भेटलास मित्रा, वा वा, कुठे होतास इतके दिवस? आणि तू तर एकदम थकलेला आणि भुकेला दिसतोयस। ये ये, हत्तीचं थोडस मांस खाव गो। हे बघ, ही सिंहाची शिकार आहे। सिंह आंघोळीला गेलाय, मी तर फक्त राखण करायला इथं उभा आहे। अगदी आरामात खा तू। अरे बापरे, सिंहाची शिकार मी कशी खाऊ? तो मला मारेल ना। त्याने जर मला बघितलं ना तर मला सरळ स्वर्गात पोचवेल। अरे मित्रा, तू कशाला चिंता करतोयस? मी इकडे नीट लक्ष देतो। सिंह आला ना की मी तुला लगेच सूचना देईन, आणि तू पटकन पळून जा। अशी छान संधी दिल्याबद्दल भुकेल्या चित्त्याने कोल्ह्याला धन्यवाद दिले आणि तो एकदम हत्तीच्या मांसावर तुटून पडला। कोल्हा बघतच होता। चित्त्याने हत्तीची त्वचा फाडल्याबरोबरच कोल्हा जोरात ओरडला, सावधान, पळा पळा, सिंह महाराज येतात, पळा पळा। दुसऱ्या क्षणी हत्तीला सोडून चित्ता विजेच्या वेगाने तिथून पळून गेला। धूर्त कोल्हा खूप खुश झाला आणि मोठ्या खुशीने हसत तो हत्तीच्या मांसावर तुटून पडला। आता सर्व मांस त्याच्या एकट्याचेच होते। हुशारीने विजय मिळवता येतो। कावळा आणि साप। एका घनदाट जंगलात एका उंच झाडावर एक कावळा घरटे बांधून राहत होता। त्याच झाडाखाली असलेल्या बिळामध्ये एक सापही राहत होता। कावळ्याने घरट्यामध्ये अंडी घातली होती। एक दिवस कावळा आपल्या अन्नाच्या शोधात बाहेर पडला। कावळा बाहेर गेला असताना साप हळूच आपल्या बिळातून बाहेर पडला आणि झाडावर चढू लागला। साप कावळ्याच्या घरट्यापाशी पोहोचला। घरट्यामध्ये अंडी बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटलं। काही तासांनी कावळा आपल्या घरट्यात परतला। त्याने बघितलं की कोणीतरी त्याची सारी अंडी खाऊन टाकली होती। कावळ्याला खूप दुःख झालं। कोणी बरं माझी अंडी चोरली असतील? या चोराला तर पकडलंच पाहिजे। कावळ्याने पुन्हा अंडी घातली। यावेळी कावळा खरट्याजवळच लपून बसला। त्याला चोराला पकडायचं होतं ना।
थोड्या वेळाने खाली राहणारा साप पुन्हा तिथे आला आणि कावळ्याची अंडी खाऊ लागला. कावळ्याने चोराला पकडलं होतं. कावळा पटकन बाहेर आला. तुझी ही हिम्मत, माझी अंडी खातोस. कोण आहे? अच्छा, तर तू इथेच आहेस. माझी अंडी खाताना तुला जरा पण लाज नाही वाटली? मला कशाला लाज वाटेल, मला भूक लागली होती म्हणून मी तुझी अंडी खाल्ली. परत जर कधी माझ्या अंड्यांकडे नुसतं बघितलास तर मी तुला ठार मारीन. तू काय मला मारणार? जा, तुला जे करायचं ते करून घे. कावळा खूप उदास झाला. त्याच वेळेस कावळ्याचा मित्र कोल्हा तिकडून येत होता. कावळा झाडावरून उतरला आणि आपल्या मित्राजवळ जाऊन रडू लागला. अरे काय झालं, काय रडतोय बाबा? त्या दुष्ट सापाने माझी सगळी अंडी खाल्ली. मला त्याला ठार मारावंस वाटतंय, पण काय करू, मी एकटा आहे. अजिबात रडू नकोस मित्रा, मी तुला मदत करीन. पण तू माझी मदत कशी करणार? ऐक, माझ्याकडे एक युक्ती आहे, पण तू रडणं बंद कर आणि मी काय सांगतो ते नीट ऐक. ठीक आहे, काय करायचं ते सांग. हे बघ मित्रा, या देशाची राजकुमारी एका तलावावर अंघोळ करायला येते. तू तिथे जा. अंघोळ करायच्या आधी ती आपल्या गळ्यातला हार किनाऱ्यावर ठेवते. तू तो हार पळवून आणि सापाच्या बिळ्यामध्ये टाकून दे. तो हार सापाच्या बिळ्यात टाकू? अरे पण त्यामुळे काय होईल? अरे जसे मी सांगतो तसे कर, मग बघ गंमत. कावळा उडत उडत राजकुमारीच्या अंघोळीच्या तलावाजवळ गेला आणि हार पळवून उडू लागला. राजकुमारीने कावळ्याला हार घेताना पाहिलं. ती जोर जोरात ओरडू लागली. सगळे सेवक सावध झाले आणि कावळ्याचा पाठलाग करू लागले. सापाच्या बिळ्यामध्ये हार टाकून कावळा तिकडून उडून गेला. गडबड ऐकून बाहेर काय झालं ते बघायला सापाने बाहेर डोकं काढलं. हार त्याच्या गळ्यातच पडला होता. तो हार बघताच राजकुमारीचे सगळे सेवक सापावर तुटून पडले आणि त्यांनी त्याला मारून टाकलं. सापाच्या गळ्यातला हार घेऊन ते सर्व निघून गेले. हे बघून कावळ्याला खूप आनंद झाला. त्याचं एक संकट दूर झालं होतं. धन्यवाद मित्रा, मला तुझी खूप मदत झाली. आणि त्यानंतर न घाबरता कावळा अंडी घालू लागला आणि अगदी आरामात जीवन जगू लागला. मित्रांची परीक्षा संकटातच होते. मूर्ख गाढव. कोणा एकेकाळची गोष्ट आहे. जंगलाचा राजा सिंह एका हत्ती बरोबर झालेल्या लढाईत खूप जखमी झाला. जखमी सिंहाला शिकार करणं जमत नव्हतं, त्यामुळे तो उपाशी राहू लागला. एक चतुर कोल्हा सिंहाचा मंत्री होता. सिंहाचा शिकार न करण्यामुळे कोल्ह्याला सुद्धा उपाशी राहावं लागत होत. एक दिवस, महाराज आपण दोघेही उपाशी आहोत, तुम्हाला शिकार करणे जमत नाही. अजून असे काही दिवस चालले तर आपण दोघेही भूकेने मरून जाऊ. मंत्री, या अशा जखमी अवस्थेत मला शिकार करणं शक्य नाही. तू काहीही करून एखाद्या जनावराला गोडगोड बोलून फसवून इथे घेऊन ये. इकडे मी त्याला सहज मारू शकेन आणि मग आपण भरपूर खाऊ शकू. मी पूर्ण प्रयत्न करतो महाराज. कोल्हा तिथून एखाद्या प्राण्याला शोधायला निघाला. काही अंतरावर त्याने एका गोल मटोल गाढवाला पाहिलं. कोल्ह्याचे डोळे आनंदाने चमकले. तो गाढवाजवळ गेला. अरे मित्रा, कसा आहेस तू? कुठे होतास इतके दिवस? खूप दिवसानंतर बघतोय मी तुला, आणि तू एवढा हाडकुळा कसा काय झालायस? काय सांगू मित्रा, बघ ना कसा अगदी सुकून गेलोय मी. माझा मालक माझ्याकडून खूप काम करून घेतो, पण मला जेवायला मात्र एवढंच देतो. अरे रे, मला तर तुला बघूनच इतकी दया येत आहे. तू असं का नाही करत? माझ्या बरोबर जंगलात चालला. आमचा राजा खूप दयाळू आहे. आणि हो, दरबारात एका मंत्र्याची जागा रिकामी आहे. अरे तू तर जंगलाची शान होशील. खरंच? पण मी तर गावातलं पाळीव जनावर आहे, मी जंगली जनावरांमध्ये कसा काय राहू शकेन? अरे तू चिंता कशाला करतो, सगळं काही माझ्यावर सोपव. तू चल तर खर. बिचारा गाढव चतुर कोल्ह्याच्या बोलण्यात गुंतून जंगलात जायला तयार झालं. कोल्हा गाढवाला घेऊन सरळ सिंहाजवळ आला.
गाढव पूर्णपणे जवळ यायच्या आधीच त्याने एक झेप घेतली आणि गाढवावर तुटून पडला. पण सिंहाचा नेम चुकला आणि घाबरून गाढव उलट पळू लागलं. जीव वाचवून गाढव तिथून पळून गेलं. सिंहाच्या घाईमुळे एक चांगली शिकार हातातून निघून गेली होती. कोल्हा नाराज झाला, सिंहालाही दुःख झालं, पण काय करणार. ही सगळी माझी चूक आहे मंत्री, जा तू पुन्हा जाऊन त्याला आणायचा प्रयत्न कर. कोल्हा पुन्हा गाढवाला शोधायला निघाला. गाढवाला भेटताच कोल्ह्याने आश्चर्य व्यक्त केलं. अरे प्रिय मित्रा, काय झालं, तू पळालास का तिथून? सिंह महाराज तर खूप खुश झाले होते आणि तुझे स्वागत करायला तुला मिठी मारायला आले होते. मूर्ख गाढव, पुन्हा त्या धूर्त कोल्ह्याच्या बोलण्यात आलं आणि सिंहाला भेटायला पुन्हा एकदा कोल्ह्याबरोबर निघालं. यावेळेस सिंह खूपच सावध होता. त्याने गाढव पूर्णपणे जवळ याची वाट पाहिली आणि मग एक जोरदार गर्जना करून झेप घेतली. कोल्हा आणि सिंह खूप खुश झाले आणि बिचारा गाढव सिंहाची शिकार बनलं. सिंह गाढवाचं मांस खाण्यास सुरुवात करणार इतक्यात, महाराज मला माहित आहे की तुम्ही खूप भुकेले आहात, परंतु खाण्याच्या आधी तुम्ही आंघोळ करून घ्यावी असे मला वाटते. सिंहाला हा विचार पटला. बरेच दिवसात त्यानेही आंघोळ केली नव्हती. सिंह स्नान करायला नदीच्या दिशेने गेला. सिंह तिथून गेल्यावर कोल्ह्याने पटकन गाढवाचा मेंदू खाऊन टाकला. काही वेळाने सिंह परत आला. त्याने गाढवाचा मेंदू शोधायला सुरुवात केली. सिंहाला गाढवाचा मेंदू खूप आवडत होता. जेव्हा शोधूनही मेंदू कुठे दिसेना तेव्हा सिंहाने जोरात गर्जना केली. याचा मेंदू कुठे आहे मंत्री? तू तर नाही ना खाल्लास? नाही नाही महाराज, मी असा अपराध कसा करेन? तुम्हाला माहित नाही का, गाढवाला तर मेंदू नसतोच. अहो जर त्याला मेंदू असता तर एकदा जीवानिशी सुटल्यानंतर तो पुन्हा येथे आला असता का? कोल्ह्याचं बोलणं सिंहाला पटलं. त्याने मोठ्या खुशीत जेवायला सुरुवात केली. शत्रूच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये. महान त्याग. एका घनदाट जंगलात एक माकडांची मोठी टोळी राहत होती. ते सारे मोठ्या आनंदात जगत होते आणि आपल्या राजावर खूप खुश होते. एक दिवस माकडांच्या राजाने सगळ्या माकडांना बोलावलं. मित्रांनो, इतकी वर्ष आपण या आंब्याच्या झाडावर मोठ्या आनंदात जीवन घालवत होतो, पण आज मात्र माझं मन मला काहीतरी संकटाची सूचना देत आहे. काय सूचना महाराज? आजपर्यंत मनुष्याला आम्रफलाचा स्वाद माहित नाही, पण जर का त्यानं एकदा हा स्वाद घेतला तर आपल्यासाठी ती अत्यंत वाईट गोष्ट असेल. मग आपल्याला काय करायला हवं महाराज? एक उपाय आहे. आंब्याच्या झाडांच्या ज्या फांद्या नदीवर झुकलेल्या आहेत त्या सर्व फांद्यांवरून आंबे काढून घ्या. अत्यंत सावधपणे काम करून सुद्धा एक रसाळ आंबा नदीमध्ये पडलाच. एका कोळ्याला माशांबरोबर तो आंबा नदीत मिळाला. अरे हे काय, कदाचित माझ्या मित्राला माहिती असेल. त्याने ते फळ आपल्या मित्राला दाखवलं. अरे हे बघ काय, हे मला माशांबरोबर नदीत मिळालं. मी चाखून बघितलं, खूप छान आहे. मी असे फळ आधी कधीच पाहिले नव्हते. मला वाटतं आपण हे फळ महाराजांना नेऊन दाखवूया. मला वाटतं तेच योग्य आहे. तो कोळी राजवाड्याकडे निघाला. हे काय आहे प्रधानजी? याला आम्रफल म्हणतात महाराज. हे अत्यंत मधुर आणि चविष्ट असते. असं? पण हे आंबे उगतात कुठे? दाट जंगलात मोठ्या झाडांवर उगवतात महाराज. ठीक आहे प्रधानजी, उद्या आपण तिकडे जाऊया. जाण्याची तयारी करा. जशी आज्ञा महाराज. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा आपल्या सैनिकांबरोबर जंगलात जायला निघाला. ते तिथे जाताच जंगलामध्ये एकदम गोंधळ उडाला. अस्वस्थ होऊन सगळी माकडं आरडाओरड करू लागली. अरे हे आवाज कसले? माकडे आहेत महाराज. सैनिकांना सांगा की आंब्यांबरोबर आज आम्ही माकडांचं मांस सुद्धा खाणार आहोत. सगळी माकडं घाबरली. सैनिक माकडांची शिकार करू लागले.
महाराज, त्यांनी आपल्यावर आक्रमण केलं आहे, आम्हाला वाचवा. अरे थांबा थांबा, असे घाबरू नका, मला काहीतरी विचार करू द्या. जसं मी सांगतो तसंच करा. चला पटकन सगळेजण नदीच्या जवळच्या झाडावर जाऊ. जीव वाचवायचा असेल तर लवकर करा. चला लवकर. त्या लांब वेलीचं एक टोक त्या झाडाला बांधा आणि दुसरं टोक माझ्या कमरेला. नदी पलीकडे जाऊन मी ती फांदी पकडतो. माकड राजाने एक लांब उडी मारून नदी पार केली आणि एका झाडाची फांदी पकडली. त्याला जेव्हा कळलं की त्याला बांधलेली वेल छोटी आहे, तेव्हा त्याने झाडाची फांदी पकडून झोके घ्यायला सुरुवात केली. माकड एकामागून एक नदी पार करू लागली. लवकर, मी खूप थकलो आहे, मी जास्त वेळ धरून ठेवू शकणार नाही. माकडांच्या त्या टोळीमध्ये एक क्रूर माकड राहत होत. त्याला स्वतःला राजा बनायचं होत. आता माझी राजा बनण्याची वेळ आली आहे. आता मला राजाला मारावच लागेल. त्या क्रूर माकडाने पटकन नदी पार केली आणि झाडावर चढल्याबरोबर माकड राजाला जोरदार धक्का देऊन खाली पाडलं. सगळी माकड ते भीषण दृश्य लांबून पाहत होती, पण त्याला वाचवायला कोणीही पुढे आलं नाही. माकड राजाचा हात सुटला. तो एका खडकावर जाऊन आपटला आणि त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. तिकडे नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावरून राजा सुद्धा हे सर्व दृश्य पाहत होता. चला त्या बिचाऱ्याची मदत करूया. स्वतःच्या जीवावर खेळून तू त्या सगळ्यांना वाचवलंस. ते तर माझं कर्तव्य होत. ही काही फार मोठी गोष्ट नाही. तुला तर गंभीर जखम झाली आहे, ताबडतोब इलाज करायला हवा. नाही नाही, मला इथेच सोडून द्या, माझं मरण जवळ येत चाललं आहे. अरे अरे, तुला तर खूप वेदना होत असतील. मला माझी पर्वा नाही. मला खुशी आहे कि माझे सर्व प्रजाजन सुरक्षित आहे. एवढं बोलून माकड राजाने प्राण सोडला. आत्मबलिदान सगळ्यात मोठा त्याग आहे. ससा आणि कासव. कोणी एके काळी एका घनदाट जंगलात तीन मित्र राहत होते. लांडगा, ससा आणि कासव. ते रोज एका ठिकाणी भेटत असत. लांडगा आणि ससा सगळ्यात आधी पोहोचायचे, तर कासव नेहमी उशिरा यायचे. ससा नेहमी कासवाची चेष्टा करायचा. एक दिवस, अरे किती रे आळशी तू, माझ्यासारखा वेगात धावायला शिक. हॅ, ते कासव काय हरवेल मला? अस इतका गर्व? चला एक धावण्याची शर्यत होऊन जाऊ दे, बघूया तुम्हा दोघात कोण जिंकताय ते. ससा आणि कासवाने शर्यत मान्य केली. त्यांनी सुरुवातीचं आणि अंतिम स्थान निश्चित केलं. शर्यतीला सुरुवात झाली. ससा खूप वेगाने धावू लागला आणि कासव मात्र हळूहळू मागून येत होत. ससा खूप घाई घाईत जोरात धावत होता, पण कासव मात्र हळू पण अतिशय निश्चयाने एकाग्रतेने आपला मार्ग कापत होत. वेळानंतर ससा दमला. त्याने मागे वळून बघितलं तर कासव कुठेच दिसत नव्हतं. तेव्हा सशाने विचार केला, हा तो मला कधीच हरवू शकत नाही, थोडा वेळ आराम तर करतो. असा विचार करून एका मोठ्या झाडाच्या सावलीत ससा पहुडला आणि आरामात झोपी गेला. थोड्या वेळानंतर हळूहळू चालत कासव ससा झोपलेल्या ठिकाणी आलं. त्याने पाहिलं की ससा तर आरामात झोपला आहे, पण कासव मात्र थांबला नाही. हळूहळू आपल्या वेगाने त्याने आपली वाटचाल चालूच ठेवली. आणि शेवटी त्याने आपलं ध्येय गाठलं. सगळे प्राणी त्याचं अभिनंदन करायला लागले. शाबास, शेवटी तू केलंस तर. अरे पण ससा कुठे आहे? खूप वेळानंतर सशाला अचानक जाग आली. मागे वळून पाहिलं तर कासवाचा पत्ताच नव्हता.
ते आळशी कासव तर कुठे दिसत सुद्धा नाहीये, माझ्याशी कोण जिंकू शकणार? ससा जोरात शेवटच्या स्थानाकडे धावू लागला, पण अंतिम स्थानावर पोहोचताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कासव तर तिथे आधीच येऊन पोहोचलं होतं. सगळे प्राणी हसू लागले. सशाने लाजेने मान खाली घातली. बघितलंस, तुझ्या गर्वामुळे तू आपलं ध्येय गाठू शकला नाहीस. कासवानं हळू का होईना पण एकाग्रतेनं आपलं ध्येय गाठलं आणि तो जिंकला. कधी कोणाला कमी समजू नकोस आणि कोणाची चेष्टा करू नकोस, कळलं? एकाग्रता आणि दृढ निश्चयाने कोणतेही ध्येय गाठता येतं. एका जांभळाच्या झाडावर एक चिमण्यांची जोडी राहत होती. त्यांनी त्या झाडावर आपलं घरटं बनवलं होतं आणि ते मोठ्या आनंदात राहत होते. काही दिवसानंतर चिमणीने अंडी घातली. अंडी बघून दोघेही खूप खुश झाले. अत्यंत आतुरतेने ते पिल्लांची वाट पाहू लागले. एक दिवस एक मोठा हत्ती फिरत फिरत त्या झाडाजवळ आला. त्याला जांभळाची पानं खूप आवडत होती. त्या झाडाची फांदी खेचण्यासाठी हत्तीने आपली सोंड उंच केली. हे पाहून चिमण्यांची जोडी जोर जोरात ओरडू लागली. हत्ती महाराज, आमच्यावरती दया करा, ही फांदी खेचू नका. आमचं घरटं येथे आहे, त्यात आमची अंडी सुद्धा आहेत. आम्ही खूप आतुरतेने आमच्या पिल्लांची वाट पाहत आहोत. तुम्ही जर या झाडाला हलवलं तर आमचं घरटं पडेल आणि सगळी अंडी फुटून जातील. आमच्यावर दया करा हत्ती महाराज. पण त्या गर्विष्ठ हत्तीने त्यांची अजिबात पर्वा केली नाही. मला काय करायचंय तुमच्या अंड्यांशी? मला कुणाची पर्वा नाही, मला तर फक्त खायचंय बस. एवढं बोलून हत्तीने ती फांदी जोरात खेचली. मग जे व्हायचं तेच झालं. घरटं खाली पडलं आणि सगळी अंडी फुटून गेली. चिमण्यांच्या जोडीला खूप दुःख झालं. पण तो गर्विष्ठ हत्ती मात्र पानं खाऊन तिथून निघून गेला. चिमण्यांच्या जोडीला आता खूप राग आला. त्यांनी या अन्यायाचा सूड घ्यायचा विचार केला. रडत रडत ते आपल्या मित्रांकडे मदत मागायला निघाले. त्या गर्विष्ठ हत्तीनं आमची सगळी अंडी फोडून टाकली. त्यांचं रडणं ऐकून कावळा, बेडूक, मुंगी या सगळ्या त्यांच्या मित्रांनी त्यांना दिलासा दिला. कावळ्याने त्यांना समजावलं, रडू नका, त्या गर्विष्ठ हत्तीला आपण चांगला धडा शिकवूया. सगळे मिळून त्या गर्विष्ठ हत्तीला धडा शिकवण्याचा विचार करू लागले. काहीतरी युक्ती लढवू लागले. दुसऱ्या दिवशी चिमणीची जोडी आणि त्यांचे मित्र त्या हत्तीला शोधायला निघाले. सगळ्या जंगलात त्यांनी शोध घेतला. हत्ती दिसल्याबरोबर त्याच्यावर जोरदार हल्ला केला. मुंगी हत्तीच्या कानात घुसली आणि कुरतडणं सुरू केलं. मुंगीच्या कुरतडण्यामुळे हत्तीला चक्कर आली आणि तो खाली पडला. आता पाळी कावळ्याची होती. तो झाडाच्या फांदीवरून वेगाने उडत खाली आला आणि हत्तीचे दोन्ही डोळे आपल्या चोचीने फोडून टाकले. हत्तीला त्याने आंधळा बनवून टाकलं. अचानक झालेल्या त्या हल्ल्याने हत्ती घाबरून गेला. अतिशय वेदनाने तो जोर जोरात ओरडू लागला. त्याचा गळा सुकून गेला आणि आपल्या आंधळ्या डोळ्यांनी पाण्याच्या शोधात तो तलावाच्या दिशेने धावत निघाला. आता बेडूक पुढे झाला. बेडूक एका मोठ्या खड्ड्याजवळ जाऊन बसला आणि जोर जोरात ओरडू लागला. बेडकाचा आवाज ऐकून हत्तीला वाटलं की तलाव तिथेच आहे. हत्ती त्या आवाजाच्या दिशेने जायला लागला आणि दुसऱ्या क्षणी हत्ती त्या मोठ्या खड्ड्यात पडून मरून गेला. अशा प्रकारे चिमण्यांच्या जोडीने आपल्या मित्रांच्या सहाय्याने त्या गर्विष्ठ हत्तीवर सूड उगवला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. एकदा एक सिंह खूप दिवसांपासून भुकेला होता. बराच वेळ त्याने एका जनावराचा पाठलाग केला पण ते जनावर निसटून पळून गेलं. सिंह आता खूप दमला होता. काहीच शिकार न मिळाल्यामुळे निराश होऊन तो जंगलाच्या दिशेने चालू लागला. रस्त्यात त्याला एक गुहा दिसली. आराम करण्याच्या विचाराने सिंह गुहेत गेला. त्याने विचार केला की आत कोणी प्राणी असेल तर आयतीत शिकार मिळेल. पण आत गेल्यावर त्याने पाहिलं की गुहा रिकामी होती. सिंह गुहेतच थांबला
आणि एखाद्या प्राण्याची वाट पाहू लागला. ती गुहा एका कोल्ह्याची होती जो त्यावेळेला बाहेर गेला होता. परतल्यावर कोल्ह्याने पाहिलं की गुहेच्या बाहेर आत जाणाऱ्या प्राण्याच्या पंजांचे ठसे आहेत. कोल्हा विचारत पडला, अरे चा, हे कोणाच्या पायाचे ठसे आहेत? असं वाटतंय सिंहाचे. अरे बापरे, निचरात गेलो तर तो मला मारूनच टाकेल. पण तो कोल्हा खूप हुशार होता. त्याने गुहेकडे बघून जोरात हाक मारली, गुहा, अग ए गुहा. पण गुहेकडून काहीच उत्तर आलं नाही. गुहा, अग काहीतरी बोल. पण गुहा तरी सुद्धा शांतच होती. अग गुहा, तू आज माझ्याशी बोलत का नाहीयेस? काय झालंय? तरीही गुहेकडून काहीच उत्तर आलं नाही. हे बघ, जर तू माझ्याशी बोलली नाहीस तर मी इकडून परत निघून जाईन. हा, मूर्ख सिंहाने विचार केला, कदाचित ही गुहा नेहमी कोल्ह्याबरोबर बोलत असेल. चला, हिच्या ऐवजी आज आपण उत्तर देऊया. मग कोल्हा आत येईल आणि आपल्याला पोट भरून खायला मिळेल, असा विचार करून सिंहाने आवाज दिला, अरे माझ्या मित्रा, ही तर गम्मत होती. आत कोणीही नाही, तू अगदी आरामात आत ये. कोल्ह्याला कळलं की हा तर सिंहाचाच आवाज आहे. तो एकदम सावध झाला. अरे सिंहा, तू काय मला मूर्ख समजलास? आत येऊन तुझी शिकार बनायला मी काय वेळ आहे की काय? मी चाललो आणि तू पण निघून जा, मी तुझ्या हातात येणार नाही असा तसा. एवढं बोलून कोल्हा तिथून निघून गेला. मूर्ख सिंह आपले हात चोळत बसला. सावधानता आणि हुशारी प्रत्येक संकटात कामाला येते. Bubbles Kid Stories.